महिला सफाई कामगारांचे नियोजन प्रतिषेध व पुनर्वसन 2013 ची अंमलबजावणी व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला वाल्मिक मेहतर समाज बहुउद्देशीय सर्वांगीण विकास संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे। तर महिला सफाई कामगार सर्वेक्षणाची सर्वसी जबाबदारी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाला देण्यात आली होती, मात्र या महामंडळाने ती जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडली नसल्याची वेत आहे। वाल्मिकी मेहतर समाज बहुउद्देशीय सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण चांगरे यांनी मानले आहे। महिला सफाईचे कामगार करणारी अनुसूचित जातीमधील अनुक्रमांक 12 म्हणजे वाल्मिकी, सुदर्शन, मेहतर इत्यादी जाती साफसफाईचे काम करीत आहे। सन 1993 माजी पंतप्रधान स्वर्गवासी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात बंगी मुक्तीची घोषणा झाली, त्याद्वारे या समाजातील लोकांची या कामापासून मुक्ती केली, परंतु त्यांच्या परिवाराचे कुठलेही पुनर्वसन आजपर्यंत झाले नाही। सन 2013 साली भारतात राजपत्रित कायदा झाला, सदर सर्व सफाई कामगार समाजाचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले, त्यानुसार त्यांचे सर्वेक्षण सन 2018 मध्ये करण्यात आले, त्यानुसार भंगी, वाल्मिकी, सुदर्शन, रुखी, मेहतर इत्यादी समाजाला डावलण्यात आले आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे। या सर्वेक्षणाची कुठल्याही प्रकारे या सर्वेक्षणा संबंधित समाजाला सूचना अथवा माहिती देण्यात आलेली नाही। केंद्र सरकारनं आपल्या पुनर्वसनासाठी सर्वेक्षण सुरू केलं आहे, ते सर्व महाराष्ट्र शासनाच्या काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कार्यालयात त्यांच्या मर्जीप्रमाणे बसूनच सर्वेक्षण केलं व या संदर्भात अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे। यातून पात्र उमेदवारांना 40,000 रुपये प्रत्येकी निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे व आता केंद्र सरकारकडून पुन्हा त्याच उमेदवारांना परतावा व्यवसाय करण्यासाठी 15,00,000 रुपये कर्ज देण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक जण केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित राहणार आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे। आज आम्ही वाल्मिकी मेहतर समाज बहुउद्देशीय संस्थेमार्फत मी लखन चांगरे व आमचे सर्व सहकारी आमच्या माहितीप्रमाणे मॅन्युअल कॅव्हेंजर हा कायदा 2013 पारित झाला, केंद्र शासनाच्या योजनेत तो पारित झाला आणि त्याची अंमलबजावणी 2018 साली झाली व त्याचा सर्व सफाई कामगारांचा सर्वेक्षण करण्याची जबाबदारी संपूर्ण महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाला देण्यात आलेली होती। ते सर्वेक्षण त्यांनी आपल्या ऑफिसात बसून ते सर्वेक्षण केलेले आहे। त्या सर्वेक्षणात वाल्मिकी मेहतर समाज, रुखी, मेहतर, भंगी, वाल्मिकी, सुदर्शन इत्यादी समाजाला त्यांनी डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे व जे मूळ सफाई कर्मचारी आहे व ज्या लोकांनी गाणीचे कामं केलेली आहे त्यांच्या पाल्यांचा व त्या लोकांचा सर्वेक्षण यादीत नाव घेतलेले नाही, त्या निमित्ताने आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय इथं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलो आहोत की हे सर्वेक्षण पुन्हा करण्यात यावे व जे या योजनेपासून वंचित राहिलेले घटक जे समाज जे सफाई कामगार आहेत त्यांचं सर्वेक्षण पुन्हा करण्यात यावं नवीन पद्धतीने व त्यांना न्याय मिळावा। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।